कोकण म्हटलं की आजही सर्वांसमोर उभे राहतात ते उंच हिरवेगार डोंगर, नद्या, कोकणातील कौलारू घरं. कोकणात डोंगराच्या उतारावर टप्प्याटप्प्या असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यात पाळणे फेडत असते. तर आता सलग सुट्ट्या असल्यामुळे राज्यातील विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणाची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे. नमस्कार, मी स्वप्नील बारे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझी आता मुंबई टू दापोली बाईक राईड संपली. ऊन खूप असल्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी जवळच असलेल्या महादेव फार्महाऊसवर जायचं प्लॅन केला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी महादेव फार्महाऊसची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर पहिल्यांदा तुम्ही दापोलीत आल्यानंतर दापोली वाकोली मार्गे तुम्ही महादेव फार्महाऊसपर्यंत पोहोचू शकतात. तर हे अंतर 35 ते 40 किलोमीटर एवढे आहे. तर आता आपण येऊन पोचलोय महादेव फार्महाऊस जवळ. गाडी पार्क केली तर आता आपण जाऊया आतमध्ये. आत जाताच पहिल्यांदा आपल्याला दिसते ती हिरवळ. कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच. मुंबई टू दापोली राईड झाल्यानंतर आम्ही या फार्महाऊसवर आलो आराम करायला. दोन पूल आहेत, पहिला पूल आणि हा दुसरा पूल आहे. तर येथे तुम्हाला जेवणाची व राहण्याची उत्तम सोय आहे. त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल मेन्शन केलेले आहे. तर तुम्हाला मुंबई टू दापोली प्रवास बघायचा असेल तर त्याची लिंक मी आय बटनवर दिलेली आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर येथे आता आपल्याला मोठे दोन स्विमिंग पूल दिसत आहेत. तर आता आपण जातोय कपडे चेंज करायला. जवळच आहे वॉशरूम, तेही तुम्हाला मी दाखवतो. तर हे वॉशरूम आहे, येथे तुम्हाला लॉकरची ही सुविधा आहे. तर आपल्यासोबत आपला आज जीवलग मित्र अभि, तुषार, अंकुर, रोनित आणि निहार आहे. तर पुढे आपण जाऊया रेन डान्स मध्ये. एक नंबर. Thank you.
मजा आली। तर आता आम्ही निघतो इथून मुंबईला, तर चला आता।